या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना वेळ बराच झालाय, जास्त आपल्या सर्वांचा वेळ घेणं उचित नाही, कारण 6 वाजत आलेले आहे. आपल्या सर्वांना पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्यामुळे जास्त बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बहुतेक सगळ्यांनी सगळे विषय हे स्पर्श केलेले आहे, मागं काही शिल्लक राहिलेलं नाही, आणि त्यामुळं मी आपण सर्वांना एवढंच सांगेन की याच व्यासपीठावरून 24 वर्षापूर्वी आपल्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा आदरणीय पवार साहेबांनी केली, ज्याचा मगाशी सुरुवातीला आपण छोटीशी फिल्म बघितली. तेव्हाचे पवार साहेब तरुणपणातले, तरी त्यावेळी 61-62 वर्षाचे होते. तेव्हाचे पवार साहेब हे बघितल्यानंतर महाराष्ट्र पवार साहेबांच्या मागे का उभा राहिला याचा आपल्या सगळ्यांना अंदाज. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाने आपण पक्ष पोचवला. परिवार संवाद यात्रा मी काढली त्यावेळी ज्या मतदारसंघात आम्ही निवडणूकच कधी लढलेलो नाही त्या मतदारसंघात त्या तालुक्यात गेलो तरीही माणसं तिथं आहेत पवार साहेबांना मानलं. आमगावला कदाचित आपण निवडणूक कधी लढली नसेल, पण त्या आमगावला देखील रात्री 1 वाजता सगळी थांबलेली का, तर पवार साहेबांच्या पक्षाचे पदाधिकारी येत आहेत म्हणून. ही पवार साहेबांची शिदोरी, त्याच्यावर आपला पक्ष आज उभा आहे. आणि पवार साहेबांनी गोड बोलून लोकांना जोडलेलं आहे. हे जे सगळे इथं दिसत आहेत ना, ही माणसं गोड बोलून जोडून माणसं एकत्रित आलेली आहे, आणि ही गोड बोलून जोडण्याची संघटनेचं कौशल्य पवार साहेबांनी जे दाखवलंय, त्यामुळं तेव्हाचा काँग्रेस पक्ष यशवंतराव चव्हाण साहेबांचा देखील उभा राहिला, आणि आज राष्ट्रवादी उभी आहे ती पवार साहेबांच्या स्वभावावर उभी आहे, हे कधी विसरू नका. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, साहेबांनी त्या दिवशी 24 वर्षापूर्वी 10 जूनला भूमिका मांडलेली की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी, काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष उभा करण्यासाठी जन्मलेला आलेला हा पक्ष आहे. आणि त्यावेळी या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं ते मगाशी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ती आपल्या पक्षाच्या निर्मितीची पहिल्या दिवसाची पवार साहेबांची भूमिका, त्या भूमिकेवर आज महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते काम करतात. पण आज चित्र बदललंय, राजकीय संस्कृती बिघडलेली आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, गोरगरीब, मध्यमवर्गीय मेटाकुटीला आलेला आहे, आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांमध्ये पवार साहेबच महाराष्ट्रातल्या जनतेला एक आशेचा किरण म्हणून पवार साहेब आणि आपल्या पक्षाकडे लोक बघत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कुणालाही जाऊन विचारा की देशाचा कृषी मंत्री कोण आहे, माणसाला उत्तर सांगता येणार नाही. रेल्वे मंत्री कोण आहे, कुणालाच माहीत नव्हतं. ओडिशात ऍक्सिडेंट झाला आणि ते बिचारा रेल्वे मंत्री तिकडे पाहायला गेला आणि मग कळलं की हो बाबा रेल्वे मंत्री, नाहीतर हिरवा झेंडा मोदी साहेबच फडकवत होते. या देशामध्ये देशाच्या मंत्रिमंडळातल्या कुणालाही रोल नाही हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. येणारा काळ फार महत्त्वाचा आहे. हिंदुत्व घेऊन लोक मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात.
पुरोगामी विचारसरणी महाराष्ट्रातली जिवंत ठेवण्याचं काम अनेकांनी केलं। यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून याला प्राधान्य दिलं आणि आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवण्यासाठी प्रसंगी सत्तेची आणि संकटाची मालिका समोर दिसत असताना देखील पुरोगामी विचाराचा धागा कधी सोडला नाही। हे मित्रांनो महाराष्ट्रातल्या अनेकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला लढाई कोणाची करायची आहे, आपल्याला लढायचं या देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता जातीयवादी शक्तीची ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी लढायचं आणि ते लढण्यासाठी या ठिकाणी नररी झिरवाळ, अमोल मिटकरी, उल्हास पाटील, मधुकर कंद, अशोक काळे, अविनाश काकडे यांनी तीन पुस्तकांचं प्रकाशन माझ्या भाषणानंतर या ठिकाणी होणार आहे। शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान, पायिकांचे अभंग आणि सार्थ श्री तुकाराम गाथा याचं त्यात सगळ्यांनी म्हणून केलेलं आहे। त्याचं आता या ठिकाणी आपण अनावरण प्रकाशन करणार। हे का? तर यातलं जे हिंदुत्व आहे ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत जागरण करून पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न केला तर या देशाची लोकशाही टिकणार आहे। नाहीतर 2024 निवडणुका शेवटच्या समजायच्या आणि त्यामुळं हा विचार अतिशय योग्य शब्दात उल्हास पाटील आणि सर्व मंडळींनी एकत्रित केलेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम आपल्याला मित्रांनो पुढच्या काळात करायचं। अनेकांनी मगाशी पाहिलं, दादांनी आपल्या भाषणात सांगितलं, तरुणांना संधी देऊन महाराष्ट्रात हा पक्ष पवार साहेबांनी उभा केला, आम्हा सगळ्यांना त्यावेळी संधी मिळालेली आहे। आता नावं घेऊन मी तुमचा वेळ घेत नाही। आजही इथं बसलेले समोर तरुण माझ्याबरोबर विधानसभेत काम करणारे आहेत, निलेश लंके आहेत, सुनील शेळके आहेत, संग्राम जगताप आहेत, आदिती तटकरे आहेत, प्राजक्त तनपुरे आहेत, राजू नवगरे आहे, आशुतोष काळे आहेत, किरण लांबटे आहेत, अतुल बेंडके आहेत, अनेक तरुण आहेत, तुपेंना तरुण म्हणता येईल अशी त्यांची शरीरयष्टी आहे। असे सगळे तरुण महाराष्ट्रात बनसोड आहेत, महाराष्ट्रात आमचे नाईक आहेत, तिथं महाराष्ट्रात माणिकराव कोकाटे पण तरुण आहे, पण महाराष्ट्रामध्ये ही नवीन पिढी हळूहळू पुढे येते आणि या तरुणांच्याकडे हळूहळू पक्ष हस्तांतरित होणार आहे, यांच्यावरच या पक्षाची जबाबदारी भविष्य काळात आहे। पण मला 2019 सालचे दिवस आठवतात, हा पक्ष सोडून अनेक लोक गेले, आम्ही भाषण करत हिंडायचो की अ गेला तरी चालेल, ब गेला तर चालेल, क गेला तर चालेल, ड गेला तर चालेल, का तर आमच्याकडे शरद पवार नावाचे एक विद्यापीठ होतं। कार्यकर्ता आणि नेता तयार करण्याची खाण आयुष्यभर शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि म्हणून अनेक नेते आपल्यातले आज महाराष्ट्राच्या क्षितिजावर काम करत आहेत। खरं म्हणजे अनेक लोक गेली त्यांचं आता आठवण काढून वेळ घालवत नाही, पण अध्यक्ष मोदी या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे ते दादांनी विधानसभा काढल्यामुळे तसं झालं, हे सांगितलं पाहिजे की अनेकांना अनेक गोष्टी दिल्या, त्यांनी आमचा पक्ष सोडला, पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं मन काय समजतं, हा भपका, जाहिराती, इव्हेंट, आज योगाची इव्हेंट झाली ज्याला अजितदादा आणि झिरवळ साहेबांनी जायचं टाळलं, तर म्हणजे यांच्यापेक्षा जड असणारी वजनदार माणसं योगा करतानाचे फोटो माहिती, इमान ते कसे करतात हे बघायला तरी तुम्ही दोघांनी जायला पाहिजे। विरोधी पक्ष नेत्याचं हे काम आहे की सरकारमध्ये बसलेल्यांच्या लक्ष ठेवणं, तर कोण किती वाकू शकतो आणि कोण किती वाकत नाही हे बघायचं काम तर करायला पाहिजे। सगळ्या इव्हेंट आहेत महाराष्ट्रभर आणि देशभर,
या देशामध्ये इव्हेंटचं राज्य चालू आहे, कामाचं राज्य चालू नाही, ही तर सामान्य गोरगरीब माणसांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे. खरं म्हणजे अलीकडं आमदार पळवण्याची एकनाथ शिंदेने एक नवी व्यवस्था दाखवली. शिवसेनेतनं काही आमदार गेले पण त्यांनी महाराष्ट्राच्या रस्त्यानं फिरताना माणसं काय म्हणतात, 50 खोके. काल मेहबूब शेख आमचा युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष, त्यांना आंदोलन करायचं ठरवलं आणि पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आल्यावर पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं. मग सुप्रियाताई आले आणि त्यांनी ते आंदोलन पुढे केलं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये गद्दार म्हटलेलंही चालत नाही, म्हणजे भाषेचं देखील स्वातंत्र्य मित्रांनो आता राहिलेलं नाही, हे तुम्हा सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे निवडणुका कधी होणार कुणालाच माहित, पण जेव्हापासून दंगलीचा प्रकार सुरू झालेला आहे महाराष्ट्रात, त्या दंगलीचा पॅटर्न जरा बघा. जिथं भारतीय जनता पक्ष कमकुवत आहे, जिथं भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नाही, त्या ठिकाणी निवडणुका दंगली व्हायला लागल्या आहेत. आणि दंगली का होत आहेत आणि कशामुळे होत आहेत, माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्याच्यावर बोललेलं आहे, मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण महाराष्ट्रामध्ये आता दंगली व्हायला सुरुवात झालेली आहे. दंगली घडवण्याचं काम कोण करते, राज्याच्या गृहमंत्र्यांच्याकडे आमची मागणी आहे की आत्तापर्यंत 8 दंगे झाले, त्या दंगलीत अटक ज्या ज्या ज्यांना केलं, त्यांनी का त्या दंगली केल्या याच्या तपशिलात जाऊन भविष्य काळात अशी कुठली महाराष्ट्रात दंगल होणार नाही याची काळजी करायला पाहिजे. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात सरकारला निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही. अनेक इथं बसलेले कार्यकर्ते नगरपालिकेत जायचंय, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जायचंय, वाट बघताय, आता उत्साह देखील थांबलेला आहे, पण राज्य सरकार निवडणूक घ्यायला तयार नाही. कधी कधी वाटतं की लोकसभा आणि विधानसभेच्या नंतरच आता या निवडणुका होतील का काय अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो या सरकारने या राज्यात आणि देशामध्ये ओबीसी समाजावर जो अन्याय केलेला आहे. आमच्या छगन भुजबळ साहेबांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढाई केली आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी लढाई करून तिथं टिकवण्याचा प्रयत्न केला ओबीसींचं आरक्षण. मराठा आरक्षणाची काय परिस्थिती आहे, आमच्या सरकारने हे निर्णय घेतलेले होते पण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोण कोर्टात गेलं त्यांचा पूर्व इतिहास जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मराठा आरक्षणात गेलेले त्यांचा नागपूरपर्यंत संबंध कसा आहे हे तुम्हाला सहजपणाने लक्षात येईल. आणि त्यामुळं मराठा आरक्षण असेल, ओबीसींचं आरक्षण असेल, या महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या संदर्भात एक वेगळ्या प्रकारची भूमिका सत्तेत बसणाऱ्या लोकांनी घेतलेलं आहे हे मित्रांनो तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही असं मला वाटतं. आज खरं म्हणजे काल परवा निळवंड्याचं धरणाचं उद्घाटन झालं. निळवंड्याचं धरण आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी 42-42% पोचलेलं होतं. पूर्वीपासून थोडं 2.5-3 वर्षाच्या काळात ते जवळजवळ 95% आपण पूर्ण केलं आणि शेवटचे 5% काम झालं आणि त्याचं काल परवा उद्घाटन झालं. निळवंड्याचं धरण जसं आम्ही पूर्ण केलं तसं महाराष्ट्रामध्ये 104 प्रकल्प जलसंपदा विभागाचे येणाऱ्या 24 ऑक्टोबरच्या आत पूर्ण होतील असं नियोजन देखील आम्ही करण्याची व्यवस्था केलेली होती. ठीक आहे, सत्ता नाही आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याचं श्रेय जातं, पण महाराष्ट्राला हे सांगणं गरजेचं आहे की अनेक गोष्टी राष्ट्रवादीने केल्या. मगाशी 25 निर्णय दाखवले. महाराष्ट्रामध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आलाय, सेल्स टॅक्स गेल्यावर एकही तक्रार महाराष्ट्रात व्हॅल्यू ॲडेड टॅक्सबद्दल आलेली नाही. महाराष्ट्रात GST आला त्यावेळी महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचे हाल व्हायला लागले. महाराष्ट्रातले व्यापारी आज तक्रार करतात की ही GST अवघड व्हायला लागली आहे, कागदपत्रच एवढी भरायला लागत आहेत. महाराष्ट्रात फार मोठ्या संकटात लहान मध्यम व्यापारी आहेत. मोठ्या व्यापाऱ्यांची बाजू ठीक आहे, आम्ही काय घ्यायची गरज नाही. अनेक निर्णय चांगले केले. RR पाटील असताना तंटामुक्त गावाचं अभियान केलं. RR पाटील मी गृह अर्थमंत्री होतो, RR बाबांनी फोन केला आणि म्हटले
जयंत्र पैसे नसले तर चालतील पण एक आमचं अभियान आहे. म्हटलं किती खर्च येईल? काय 2-3 कोटी रुपये येईल म्हटले. घोषणा करा. बजेटमध्ये घोषणा झाली. पहिल्या वर्षी तेव्हा पैसे फार कमी होते. आता 1000 कोटी झाले तरी माणसानं काय वाटायचं नाही. पण हे मी तुम्हाला मला वाटतं 2001-2002 ची गोष्ट सांगतो. आबांनी मला 2-3 कोटी सांगितले. पहिल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे मला आकडा चुकेल कदाचित पण 140 का 150 कोटी रुपये सरकारला तंटा मुक्ती अभियान जे महाराष्ट्रात राबलं आणि गावागावातले तंठे बखेडे बंद करण्याचं काम झालं ते आर आर पाटलांच्यामुळे झालं. आर आर पाटलांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र तंटा मुक्त करण्याचं काम फार मोठं काम महाराष्ट्रात माणुसकीनं माणसं शेजारी शेजार धर्म पाळला पाहिजे या भूमिकेत आणण्याचं काम त्यावेळी झालं. गाडगे बाबांचं अभियान, ग्राम स्वच्छता अभियान, रात्री बजेट करायला आम्ही बसलेलो त्यावेळी पैसेच नव्हते. 2001 साली पगार आणि क्या कर्ज आणि व्याज 104% होतं. 100 रुपये गोळा करायचे ते 103-104 रुपये खर्च व्हायचे. आमचे सेक्रेटरी म्हटले काही नाही आता जरा खराटा मारा साहेब बाकी काही होणार नाही. रात्री 2 वाजता मी विलासराव देशमुखांना फोन केला. साहेब म्हटलं असं साहेब हो म्हटले काय पैशाचं काही काढू नका. परिस्थितीच वाईट होती. आबांना सांगितलं तंटा मुक्त अभियान महाराष्ट्रात आबांनी इतकं चांगलं राबवलं की त्या आपलं गाडगे बाबा अभियान की महाराष्ट्रभर ती एक फार मोठी चळवळ उभी राहील. हे काम कोणी केलं? आर आर आबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं हे तुम्हाला विसरता येईल. आज आपल्याला 25-15 तुम्ही सगळे आमदार मानता. ते कुणी योजना काढली? राष्ट्रवादीने काढली. आता मला मी केलं असं सांगायची सवय नाही पण ती मीच काढलेली योजना आहे. पण मी म्हणणं म्हणजे मी म्हणजे कोण तर मी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. 25-15 गावातल्या सगळ्या विकासासाठी आज माणूस कुणालाही भेटला साहेब 25-15. आजही मी ग्रामविकास मंत्री असतानाचे कार्यकर्ते येतात आणि म्हणतात साहेब आम्हाला तुम्ही 5 लाख त्यावेळी दिलेले 25-15 चे. सांगण्याचा मतीत अर्थ हा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पाणी पुरवठा, मला वाटतं दादा काही वर्ष पाणी पुरवठ्याचे मंत्री होते, आबांच्याकडे हे खातं होतं. महाराष्ट्रातल्या पाणी पुरवठ्याच्या नळ पाणी पुरवठ्याच्या योजना एवढ्या प्रचंड मोठ्या पैसे आपण खर्च त्यावेळी केले की या महाराष्ट्रातली त्यावेळी मी तुम्हाला 2004-2007-2008 च्या दरम्यानचं सांगतोय त्यावेळी बरेच प्रश्न पाण्याचे महाराष्ट्रात संपले. आता नवी योजना आलेली आहे, केंद्र सरकारचे पैसे यायला लागले आणि त्यामध्ये काय काय चालतं याचा तपशील दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते या नात्यानं विधानसभेत मांडा. काय भ्रष्टाचार पाणी पुरवठ्याच्या खात्यात चाललेला आहे हे बघितलं तर आमचे देवकर समोर गुलाबराव बसलेले आहेत. त्या गुलाबाचा या गुलाबावर किती परिणाम होतो तेच नक्की चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतील. अनेक कामं राष्ट्रवादीने केली आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष आपण ठामपणाने आज उभा केला. आजही महाराष्ट्रातल्या लोकांना खात्री आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहिला आणि ताकदीनं पुढे गेला तर पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होईल ही सामान्य माणसांच्या भावना आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांना संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचं रक्षण, उपेक्षित आणि वंचित समाजातील लोकांची सामाजिक न्यायाची बांधिलकी, गरीब शेतकरी आणि कामगारांच्या हिताचं समाजकारण आणि महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण हा आपल्या राष्ट्रवादीच्या विचाराचा गाभा आहे आणि त्या गाभ्यावरच आपल्याला भविष्य काळात काम करावं लागेल असा मला विश्वास आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र यावेळीच नेमकं आमचं राष्ट्रीय मान्यता गेली पण आज प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे. महाराष्ट्रात मला खात्री आहे भारतात की या दोघांच्या पवार साहेबांनी ज्या विश्वासानं जबाबदारी दिली आहे आणि मागे खजिनदार म्हणून आमचे सुनील तटकरे साहेब आहेत त्यामुळं या दोघांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई आणि सुप्रियाताईंच्या
महाभारतामध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्णपणाने विश्वास आहे. माझे बाकीचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा केला त्या राज्यपालाचा सत्कार करून यांनी घालवला. त्याचं खरं म्हणजे राज्यपालांचा सत्कार झाला, हुकाचू झालं नाही, पण त्याच राज्यपालांनी रामदास स्वामींचा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव या सगळ्याबद्दल केलेली भाष्य, आमच्या सावित्रीदेवी फुले आणि ज्योतिबा फुलेंच्याबद्दल केलेली भाष्य, काल परवा तुमच्या माझं जे जे श्रद्धास्थान आहे ते कसं मोडेल हे बघण्याचा प्रयत्न सत्तेत बसणारी लोक करतात हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काल परवा संसदेचा मोठा सोहळा झाला, ठीक आहे, काय हरकत नाही, पण संसदेच्या सोहळ्याच्या साठी राष्ट्रपतींना निमंत्रण का करण्यात आलं नाही? त्या आदिवासी होत्या म्हणून बोलवलं नाही का? त्या आदिवासी समाजाच्या आहेत, त्या आम्हा सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे. आणि मग या देशाच्या संसद ज्याचे प्रमुख राष्ट्रपती असतात त्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आमच्या राष्ट्रपती महोदयांना निमंत्रण केलं नाही. खेळाडूंचं उपोषण करताना देशातल्या लोकांना वेळ नाही. मणिपूरला हत्याचा हिंसाचार चालू आहे, परदेशी दौरे आता चालू आहेत. एकंदर तुम्ही काहीही कुठेही कुठल्याही कोपऱ्यात भारताचे आंदोलन करा, आम्ही तुमच्याकडे लक्ष देण्याची आमची भूमिका नाही. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, येणारा काळ हा निवडणुकांचा काळ आहे. अनेक अफवा पसरतील, अनेक गोष्टी अनेक पद्धतीनं तुम्हाला सांगतील. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ताकदीनं आपण एकसंघपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा झेंडा पुढे नेण्याचं काम करूया. आज आपण सगळे महाराष्ट्रातनं आलंय, मोठ्या संख्येनं आलंय, आपल्या सगळ्या अनेक बाकीचे मुद्दे आहेत. आता सध्या 23%वाले 26%वर चिडलेले असल्यामुळे जाहिरातीतून काही प्रश्न तयार झालेले आहेत ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन, एक गोरख पांडेंची कविता आहे, वे डरते है, वे डरते है किस चीज से डरते है वे, तमाम धन दौलत गोला बारूद पुलिस फौज फाटा के बावजूद भी वो डरते है. वे डरते है कि एक दिन निहत्ते और देश के गरीब लोग उनसे डरना बंद कर देंगे, इसीलिए वो डरते है. कायम भीती आहे या देशातल्या सगळ्यांनी एकजूट करू नये, आणि ती एकजूट करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपण ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न करूया. पक्षाच्या बूथवरचा आग्रह अजितदादांनी मगाशी सांगितलं. माझी विनंती आहे, मी गेले आता 5 वर्ष 1 महिना मी अध्यक्ष झालोय, दादांनी महिने मोजलेले आहेत माझे. बरोबर आहे, पण माझी 5 वर्ष 1 महिना, मी 5 वर्ष 1 महिना महाराष्ट्रात काय सांगतोय भूत कविता करा, सांगतोय की नाही? 1 तास राष्ट्रवादीसाठी गेले 2 वर्ष सांगतोय, आणि बरेच जण करतायत, करत नाही तसं नाहीये, पण प्रत्येकाने 1 तास राष्ट्रवादी आणि बूथ कमिटी खरंच बांधला. आपण किती मोठ्या घोषणा दिल्या, किती भाषण केली, ग्राउंडवर आपली फिल्डिंग नसेल तर काही खरं नाही. ज्या मतदारसंघात मागच्या 2019 आपला विजय झाला त्या सगळ्या मतदारसंघामध्ये बूथ कमिट्या चांगल्या केलेल्या, ज्या ठिकाणी आम्ही काठावर पराभूत झालो तिथं देखील बूथ कमिट्या होत्या, पण जिथं बूथ कमिट्यांकडे आम्ही लक्ष दिलं नाही तिथं 30,000-40,000 आमचा पराभूत झाला. आणि म्हणून माझी विनंती आहे, खरं म्हणजे आता दादा तुमच्याकडे कोणी काम घेऊन आला ना की त्याला म्हणायचं तू कुठल्या बूथ कमिटीत काम करतोस सांग, तुझी बूथ नंबर सांग, तुझं बूथ कमिटी कुठली, तुझं गाव कुठलं, एवढं जरा लिहून घ्यायला सुरुवात करा. सगळे बूथ कमिट्या करायला लागतात, आणि बूथ कमिट्या केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हा संदेश घेऊन इथनं आपण सगळ्यांनी जायला पाहिजे. आता तालुक्यात निवडणुका चालू केलेल्या आहेत आपण, निवडणुका आणि नेमणुका ह्याच्यात फरक आहे.
निवडणूक करून प्रत्येक तालुक्याचा अध्यक्ष निवडला तर सर्व मतांनी होईल, पण त्याचबरोबर फ्रंटल सेल, कोणाला तालुक्यात काम करायचंय, जिल्ह्यात काम करायचंय, राज्यात काम करायचंय, त्या सगळ्यांनी त्यांच्या तालुक्यात जाऊन बसावं आणि तिथं इच्छा व्यक्त करावी की मला जिल्ह्यावर काम करायचंय, मी राज्यावर काम करू इच्छितो, आणि त्या तालुक्यात जे काही क्रियाशील कार्यकर्ते आणि सगळे नेते बसलेले असतील त्यांनी त्याची शिफारस करावी. मला डायरेक्ट येऊन भेटलं की मी डायरेक्ट एखाद्याला नेमणं ही प्रथा टाळू आपण, आणि तुमच्या मतदारसंघातनं त्या तालुक्यातल्या बैठकीतून तुम्हाला तुमचं नाव जर वर आलं तर त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी देऊ, मग त्यातनं काही सगळ्या नेत्यांच्या मान्यतेने त्या जिल्ह्यातल्या एखाद्याला वर परत द्यायचं असेल तर करू शकू आपण. पण फ्रंटल सेलच्या देखील सूचना या प्रत्येक शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून वर याव्यात अशी माझी काल. नंतर आपण बरेच जण म्हणतात आणि आम्हीही गेलो तर ते गायब असतात, त्यामुळं बऱ्याच जणांची ही भूमिका असते की फ्रंटल सेलची लोक ही तुम्ही आले कीच येतात, आम्ही ज्यावेळी बोलवतो त्यावेळी तालुक्याच्या जिल्ह्याच्या बैठकीला येत नाहीत अशी बरीच तक्रार आहे, म्हणून हा नवा उपाय आपण काढायचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवाचा पक्ष आहे. या पक्षाला आज जे स्वरूप आहे त्यात आदरणीय पवारसाहेब, पहिले अध्यक्ष भुजबळसाहेब आणि महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्यांचं पाठबळ, कष्ट, प्रेरणा, प्रयत्न इथंपर्यंत घेऊन आलेलं आहे. आपण 25व्या वर्षात आज पदार्पण करतो आहे. या 25व्या वर्षी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम केलं पाहिजे. लोकसभा कधी येऊत, विधानसभा कधी येऊत, आपण नुसतं भाषणात म्हणून चालणार नाही की सगळ्यात मोठा पक्ष हा झाला पाहिजे. खाली मी म्हणतोय तशी रचना जर आपण केली तर आपल्याला पुढच्या निवडणुकीला रिझल्ट मिळेल. आणि म्हणून जिल्ह्याचे सगळे नेते आलेले, त्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा मतदारसंघ आणि तुमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात, भले राष्ट्रवादी लढवत नसेल तो मतदारसंघ, तरी तिथं बूथ कमिट्या बांधायचं काम सक्षमपणाने सगळ्यांनी करण्याचं काम करावं. आपण फार मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून या ठिकाणी आलात. आमच्या महाराष्ट्रातल्या पोलीस दलात काम करणारे आमचे जे सहकारी आहेत पोलीस कर्मचारी, त्यांची काही मुलं मला भेटली. त्यांनी सांगितलं की साहेब, राष्ट्रवादी पोलीस बॉईज संघटना आम्हाला काढायची आहे. म्हटलं का? नाही म्हटले, पोलिसांच्या मुलांचे फार प्रश्न आहे आणि म्हणून राष्ट्रवादी पोलीस बॉईज असोसिएशन त्यांनी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईज असोसिएशन, त्यांच्या राज्यप्रमुख पदावर एक प्रमोद वाघमारेंना आपण नेमतोय आणि मुंबई शहराच्या प्रमुख पदावर देखील आपण एक सय्यद रजा मुजावर यांची नेमणूक करतोय. त्यांना माझ्या भाषणानंतर या ठिकाणी पवारसाहेबांच्या हस्ते हे देतो, कारण महाराष्ट्रातल्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांची ही संघटना त्यांनी उभी केली आहे. थोडी नाविन्यपूर्ण आहे ती. ताकदीनं महाराष्ट्रातले पोलीस दल देखील आपल्या बरोबर, कारण पोलिसांना ज्या ऑर्डर येतात वरनं त्या ऑर्डर ऐकण्याशिवाय दुसरं काही होत नाही. त्यामुळं आपल्या सर्वांना या निमित्ताने मी एवढंच सांगेन की पोलिसांच्या मुलांची देखील काळजी घेण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. राष्ट्रवादी काँग्रेस, मी पवारसाहेबांना मगाशीच म्हणत होतो की साहेबांना वेळ झाला आहे, फार साहेबांनीच बोललं पाहिजे, पण साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी माझं शांत चित्ताने भाषण ऐकलं. आपल्या सर्वांना मी पुन्हा सांगतो की आपला पक्ष हा शरद पवारांच्या स्वभावानं गुंतलेला गुफलेला पक्ष आहे. या माणसाच्या नेत्यांच्याकडं आम्ही सगळे काय अटॅच झालो. त्या दिवशी आम्हाला न विचारताच त्यांनी निवृत्ती घोषित केली. त्यावेळी माझ्या मनात भावना आली की ह्या ठिकाणी आम्ही सगळे पवारसाहेबांच्या आकर्षण करून या पक्षात आलो, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो, आम्हा सगळ्यांना मुलांप्रमाणे तरी वाढवलं, पण एवढा मोठा निर्णय होतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, देशातल्या नेत्यांनी सांगितलं साहेब तुम्हाला निवृत्त होण्याचा अधिकार नाही, आणि सगळ्यांचं म्हणणं पवारसाहेबांनी मान्य केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रात हा राष्ट्रवादी आणि देशात हा राष्ट्रवादी अधिक खंबीरपणाने पुढे जाईल असा विश्वास मी या निमित्तानं बाळगतो आणि मी माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा।